एकीकडे सध्याची राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीकडे पाठ फिरवणाऱ्या मतदारांची संख्या वाढत असताना अमेरिकेहून आलेल्या मतदाराने मतदानाचा हक्क बजावल्याचं पाहायला मिळालं. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील येवल्यात अमेरिकेहून आलेल्या नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पारेगाव येथील प्रतीक महाजन असं या तरुणाचं नाव आहे. त्याने अमेरिकेहून आपल्या मूळ गावी येत मतदान केलं. देशाची धुरा योग्य व्यक्तीच्या हातात द्यावी याकरता आपण मतदानाचा हक्क बजावल्याचं प्रतीकने सांगितलं. यावेळी त्याच्यासोबत पारगाव ग्रामस्थाने देखील मतदान केलं. मी प्रतीक साहेबराव महाजन आज देशाची धुरा योग्य त्या व्यक्तीच्या हाती जाऊ आणि योग्य त्या उमेदवार निवडून यावो ह्यासाठी मी आज अमेरिकेतून माझ्या मूळ गावी पारेगाव इथे मतदान करण्यासाठी आलो आहे. आणि सरपंच गावचे सरपंच सचिन भाऊ आहेत, नंदूभाऊ जाधव आणि ईश्वर भाऊ यांच्या या सर्वांच्या समोर मी आज मतदान केलं आहे. आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी पण त्यांच्या घराबाहेर निघून आज मतदान करावे. आपल्या देशामध्ये जे जो महोत्सव लोकसभेचा महोत्सव चालू आहे त्या महोत्सवामध्ये आज आमच्या मूळ गावी पारेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथे आम्ही आमचा मतदानाचा हक्क बजावला आहे. मी यासाठी आमंत्रण देऊन अमेरिकेवरून माझ्या मुलाला त्याचं इथं मतदान असल्यामुळे मी इथं त्याला बोलवलेलं आहे. आणि त्यांनीही माझ्या आणि आमच्या गावचे सरपंच सचिन भाऊ आहेत, नंदूभाऊ जाधव, ईश्वर भाऊ, गावचे पोलीस पाटील गायकवाड साहेब या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सुद्धा इथं येऊन आणि त्याचा तो हक्क बजावला, त्याचे ते कर्तव्य त्यांनी इथं येऊन पार पाडलेलं आहे. आणि त्या निमित्तानं मी अमेरिकेवरून एखादा माणूस येऊन आणि या महोत्सवामध्ये इथं मतदान करू शकतो तर आपण आपल्या घरातून सर्वांनी बाहेर निघून आणि आपला मतदानाचा अधिकार आहे तो बजावला पाहिजे. आणि ह्या देशाची धुरा आपण जर सर्वांनी अशा प्रकारे मतदान केलं तर ह्या देशाची धुरा योग्य त्या व्यक्तीच्या हातात जाईल आणि आपल्या देशाची खूप 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 प्रगती होईल. तरी सर्वांना मी आवाहन करतो की सर्वांनी येऊन इथं मतदान करावं.